नमस्कार, हेडॉनच्या या आईच्या कार्यावळीत तुमचे सगळ्यांचे स्वागत. भरपूर राजकीय घडामोडी झाल्यात फाटले सप्तकाभितर, आणि या सप्तकाच्या राजकीय घडामोडींचे जे केंद्रबिंदू आशिल्लो तो भारतीय जनता पक्ष, आणि त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकार आमच्या स्टुडिओ भितर आज. सर, स्वागत तुमचे आमच्या स्टुडिओ भितर. नमस्कार नमस्कार. सगळ्यात पहिली गजाल मेन मुद्द्या वेल्यान सुरुवात करया. तुमचे आमदार तुमकां सोडून कित्याक वतात? प्रश्न तुमी बरो विचारलो. इलेक्शनां 6 महिन्यान आसात. पक्षाचे 2 आमदार आतां पर्यंत राजिनामे दिले, ही गजाल खरी आसा. पूण ज्यो घडामोडी आणि जे राजकीय चित्र आज गोव्यान आसा, तातूंत एक आम आदमी हो म्हारगायेक लागून आणि भ्रश्टाचाराक लागून भरपूर त्रस्त आसा. आणि जनमत हे हांगासरल्या सत्ताधारी काँग्रेस जे सरकार आसा त्याच्या विरोधान आसा. हाची चाहूल सत्ताधाऱ्यांक लागल्या, जनमत तांच्या विरोधात गेल्या, आणि लोकांक हांगा सत्ता परिवर्तन करपाची आसा. आता सत्ता परिवर्तन करप म्हणजे नेमके कितें करप जाल्यार, जो सत्तेन आसा, जो राजसिंहासनाचेर बसला ताका देंवप, आणि थंय दुसरो जो इन वेटींग आसा ताका बसवप. देंवप म्हणजे काँग्रेसवाल्यांक धाडप, आणि वेटींग ऑबियसली बीजेपी. त्यामुळे बीजेपीक आज जनमतात समर्थन मेळटा. हे काँग्रेसवाल्यांक ही चाहूल लागल्यामुळे काँग्रेसीतले काही अतिउत्साही जे लोक आसात, ज्यांचे कडेन प्रचंड प्रमाणात आडेचो पैसो झाला, विशेष करून ज्यांची जे 7-8 वर्षां पयली कर्ज बाजारी असले आणि आज कोटीं शिवाय उलयनात, ताणी लोकांत जनतेत संभ्रम निर्माण करपा खातीर की अरे जनता हांगासरले आम आदमी जे आसा, हे जे लोक आसा काँग्रेसीतले अति उत्साही, हे कोण लोक? जे काँग्रेस चलयतात, जे काँग्रेसी काँग्रेस मंत्री आसात, सगळ्यां समोर ही नांवां आसात. हांवें ताचें प्रत्यक्ष नांव घेवपाची कांय आवश्यकता ना. हांव जे उलयतां ताच्या वयल्यान तमाम प्रेक्षकांक ह्यो व्यक्ती कोण ह्यो लक्षांत आयल्यो. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण करपा खातीर बीजेपीचेच आमदार विकते घेवपाचें काम, जे वीक दुवे आसात तांकां हिरून, तांकां कसली आमिशां दाखोवन पोटले दिवन तांकां विकते घेवपाचें काम तुमी राजिनामो दियात, आणि लोकांक दाखोवप की तुमी जरी परिवर्तन करपाच्या हातून स्वप्न जरी पळयले आसत, जाल्यार बीजेपीचेच लोक, बीजेपीचेच आमदार त्या पक्षाबरोबर रावपाक तयार ना. म्हाका एक गजाल जाता की तुमी जर म्हणतात की बीजेपी इज अ पार्टी इन वेटींग, जाल्यार तुमच्या आमदारांक कळपाक जाय की ती पार्टी इन वेटींग. अशी परिस्थिती भितर तुमकां कित्याक सोडून वतात? सो खंय तरी तुमचे आमदार जे आशिल्ले तांकांय खंय तरी पक्षा भितर तितलो कॉन्फिडन्स ना. एखाद्रे आमदाराक कोणाक तरी जेका म्हणजे सिटींग MLA आसा ताका कदाचीत आपल्याक तिकेट मेळची ना खंयच्या तरी कारणांक लागून. म्हणजे एखाद्रे कारण आसूं शकता, ताची कॉन्स्टिट्युएन्सी गेली म्हणून आसूं शकता. एखाद्रो तो आसून सुद्दां गेले वर 5-4-5 वर्सां सातत्यान, विशेष करून गेली 2 वर्सां आपूण फुट्टा अशा प्रकारच्यो अफवा आणि बातम्यो मिडियांतसून येताल्यो, आणि त्यामुळे आपली पक्षांत विश्वासार्हता गेल्ली आसा. त्यामुळे इलेक्शनांक वता आसतना कदाचीत आपल्याक तिकेटूय मेळची ना, आणि त्यामुळे ती रिस्क घेवच्या ऐवजी काँग्रेसीन दिल्ली पेटी घेवप आणि उर्वरीत जिवनाचें कल्याण करून घेवप अशी भावना काही जाणांची जावं शकता. अजून बोवाळ चल्ला की तुमचे आनीक 2 आमदार वचपाक शकता म्हणून. बोवाळ चल्ला, बातम्यो येतात, ही गजाल खरी आसा. पूण म्हाका दिसना आनीक वचत अशें. म्हणजे गेल्ल्या दोगांची स्थिती कितें जाल्या, तांच्या बरोबर पक्षाचे कार्यकर्ते खरेंच गेले का कितें. अखेर आमदार हो निवडून येतकीर हेल्म ऑफ अफेअर उंच आसता, आणि तोच पक्ष चलयता अशें दिसता. पक्षाचे सगळे भवितव्य ताचेरूच अशें दिसता. पूण पक्ष आमदार चलयनात किंवा आमदारामुळे पक्ष नसता. पक्ष असता हो जे थळावे कार्यकर्ते असतात, बुथाचे कार्यकर्ते असतात. मतदारसंघात असलेले 40-45 बुथांत जो बुथाचो अध्यक्ष, बुथाचो पालक, बुथाचो सेक्रेटरी असता, तांचेर
आमदार निवडून आयल्लो असता. एकदा निवडून येतकीर 5 वर्षां तो प्रसिद्धीत असता. पूण ताणें कोणें समज करून घेवचो न्ही की हांव म्हणजे तो मतदारसंघ म्हणून. हे दोनूय आमदारांक, आमचे जे आतां माजी आमदार जाल्यात, ह्या दोगांयच्या लक्षात आयिल्ले असतले किंवा येणाऱ्या काळांत आयले दिसतले. कारण तांच्या बरोबर हांव तुमकां इतल्याच कारणा खातीर विचारता की जेन्ना अनेक दोग तीग जाणांची नांवां येतात तेन्ना एक प्रश्न येता की तुम्ही म्हळे की तिकीट मेळपाक शकना. आतां दयानंद सोपटे तिकीट मेळपाक शकना, ताणें आपल्या प्रेस कॉन्फरन्साक सांगलें की जेन्ना ठरलें की उमेदवारी लक्ष्मीकांत पार्सेकाराक दिवपाची तेन्ना पक्षान आपल्याक एकोमोडेट करून घेवपाचो खंयच विचार केलो ना, म्हणून आपल्या मुखार पर्याय उरलो ना म्हूण. आनी एक मतदारसंघ आसा काणकोण, थंय तुमचे दोन आमदार आसात, थंय एक आतां एक कॉन्स्टिट्युएन्सी जाल्या डिलिमिनेशना उपरांत, आनी विजय पै खोताचें नांव येता की तो वचपाक शकता म्हूण. ही पेडणेची परिस्थिती आनी काणकोणची परिस्थिती सेम दिसना तुमकां? पेडणेची आनी काणकोणची परिस्थिती सेम आसा. जी परिस्थिती आमी हाडलेली ना. दोन मतदारसंघ कमी जाल्यात ही वस्तुस्थिती आसा, ते डिलिमिटेशना मुळे कमी जाल्ले आसात. हांगा पेडणे मतदारसंघ हो 70% मतदारसंघ धारगळींत गेलो आनी ताचें पेडणे नामांकरण जालें आनी तो रिजर्व्ड जालो. तातूंतले 8,000 मतदार मांद्र्यांत आयले आनी मांद्रे मतदारसंघांत एड जाल्ल्या मतदारसंघाचो नवीन मतदारसंघ जालो. आतां त्यामुळे जो मतदारसंघ गेलो ताचेर अन्याय जालो जाल्यार तो डिलिमिटेशना मुळे जालो, पार्टीन अन्याय करूंक ना, पार्टीन अन्याय निश्चित करूंक ना. त्यामुळे अन्याय जालो म्हणून गेलो अशें जावंक शकना. म्हणजे ह्या हातून तांणी एक स्टेटमेंट केलें की आपल्यो पक्षा कडच्यान कांय अपेक्षा आशिल्ल्यो, पक्ष आपल्याक खंय तरी एकोमोडेट करतलो म्हणून ते पक्षान केले ना. म्हाका दिसता पक्षान जे ताका एकोमोडेट करपा खातीर जे सोपस्कार करूंक जाय आसले ते सगळे केल्ले. ताका कसले संघटनेंतले जबाबदारी दिल्ल्यो, पूण दिल्ल्या जबाबदारीक आपूण पात्र ठरूंक जाय न्ही. तो ऑर्गनायझेशनान आसलो, इलेक्शनाच्याय प्रक्रियेंत आमी ताका घेतलेलो, किंबहुना आमी इलेक्शन कमिटीचेरूय ताका घेतलेलो. त्यामुळे आपल्याक विश्वासांत घेवंक ना आनी आपल्याक योग्य स्थान दिलें ना हें म्हणप, हें हांव विश्वास दवरूंक शकना. आमदार वता त्या मनशाक एक तितलेंच पेजात पद दिवपाचो विचार पक्षान केल्लो? आमदारकी पक्ष ह्या गोष्टी कडेन पळयता आसतना निश्चितपणे एखाद्र्या कार्यकर्त्याक जो घडयल्लो आसता, गेली 10-15 वर्सां सातत्यान पाठपुरावो करून तो घडलेलो आसता, ताका काडून फुकाफुकी असो आमी रस्त्यार उडयणारो भारतीय जनता पक्ष न्ही. दयानंद सोपटेचीच जर गजाल विचारली जाल्यार फाटल्या काळांत ज्या वेळार तो पडलेलो पयले फावट आनी भारतीय जनता पक्षाचें सरकार आसलें तेन्ना उमेदवाराचें पुनर्वसन जावचें ह्या भावनेसून ताका कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनाचो उपाध्यक्ष केल्लो आनी म्हज्या म्हायती प्रमाणे पूर्ण ताबोत ताचे कडेन आसलो. त्यामुळे कार्यकर्तो घडोवपाचो, कार्यकर्त्याचो मनोधैर्य वाडोवपाचें काम, कार्यकर्त्याक पाठबळ दिवपाचें काम, कार्यकर्त्याक एस्टॅब्लीश करपाचें काम हे पक्ष आपल्या हातांत जेन्ना संधी येता तेन्ना निश्चित करता. दोन गजाली आसात म्हणजे तांच्यो अपेक्षा आशिल्ल्यो त्यो म्हळ्यार ज्यो आमकां आयकूं येतात. पयली गजाल म्हळ्यार जर श्रीपाद नायक थळावे राजकारणा भितर आयले जाल्यार उत्तर गोंयची सीट खाली जाता, थंयची उमेदवारी भाजपाची, किंवां तुमी आतां मांद्रे सावन कॉन्टेस्ट करतले सो भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पद, ह्यो दोन अपेक्षा तांकां आशिल्ल्यो अशें आयकूं येता आनी पक्षान कांय जाग माग केली ना. ह्यो दोन अपेक्षा ताच्या बाबतींत आयकूंक येता. पयली जी गजाल आसा ती श्रीपाद बाब थळाव्या राजकारणांत आयलो जाल्यार, निवडणूक लढयली जाल्यार, मागीर निवडून येतकीर ताणें राजिनामो दिवन जी पोस्ट जातली ही विधानसभे इलेक्शना नंतर जातली न्ही. बरोबर. ती कांय आज कोण खात्रीपूर्वक अमकें जातलें हें सांगूंक शकना. आनी दुसरी गजाल, हांव प्रदेश अध्यक्ष आज आसा, प्रदेश अध्यक्ष पद हें कॉम्पिटन्सी लागताच, पूण कॉम्पिटन्सी पेक्षाय पक्षा बद्दल इंटिग्रिटी ही जास्त म्हत्वाची आसा. बीजेपीच्या केडाराक ही गोष्ट खबर आसा. आनी जो मनीस पक्ष सोडून वता आनी ताणें सोडून वतना सांगप की हांव प्रदेशाचो अध्यक्ष पद जावपाचें म्हजें स्वप्न आसलें, म्हळ्यार तुमकां दयानंद सोपटेच्या इंटिग्रिटीचेर पयलीं सावन डावट आशिल्लो? ना ना, म्हजो डावट नासलो. पूण ज्या दिसा तो पक्ष सोडून गेलो त्या दिसा तो म्हणटा आपूण प्रदेशाचो पक्षाध्यक्ष पद आपल्याक मेळूंक जाय आसलें हें सांगप म्हणजे पक्षा बद्दल तूं निश्ठ एकनिश्ठच ना न्ही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष
जो कार्यकर्तो ताच्या ह्या वाक्याची फकाण उडयतलो. काणकोणची स्ट्रॅटेजी कितें, काय काणकोण आनी एक आमदार वगडावपाचो? ना, काणकोणचे दोन मतदारसंघाचो एक मतदारसंघ जाल्लो आसा आणि त्यामुळे दोन आमदारांक तिकेट मेळूंक शकना. बरोबर, अखेर तिकेट एकट्याकच मेळटली, कोणाक तरी एकट्याक मेळटली, आम्ही ठरवूंक ना. आतां कोणाक तरी एकट्याक मेळटकीर उरलेल्यान पक्ष सोडून वचप, जाल्यार मागीर पक्षा कडली निश्ठा, पक्षा कडेन आसलेली तेची विश्वासार्हता, पक्षा कडेन तेचे गेल्या 10-15 वर्सांचे आसलेले एसोसिएशन, हाचो उपयोग कितें तर मागीर? म्हणजे एका घटनेत एकटो सोडटलो काय कितें? अखेर तिकेट आमी एकट्याकूच दिवं शकतात, जी आमी ठरवकूय ना अजून. बेसिकली तुमची परिस्थिती अशी आहा की तुम्ही काणकोणचे बद्दल दोन्ही आमदारांक दवरपाची स्ट्रॅटजी अजून ना. हे पळय, जेका तिकेट मेळटली ताच्या फाटल्यान ताकद लागतली आणि तो निवडून येतलो, हे आम्ही पळयतले. जेका तिकेट मेळची ना ताका फाल्यां सकाळी आमचे सरकार येतकीर ताचे पुनर्वसन जातले, ताकाय प्रतिश्ठीत पोस्ट, प्रतिश्ठेचो पोस्ट हो निश्चित मेळटलो. पूण अशें भेकटपणे पळून जाणाऱ्यांक तो मेळचो ना. पक्षा कडेन निश्ठेन जो रावला ताची दखल आणि कदर पक्षान आज पर्यंत घेतल्या आणि फुडें घेतलो. एक मिनिस्टर, लेट्स कम टू नेम्स नाउ डायरेक्टली, तुम्ही काय नाव घेवपाक सोदनात? विश्वजीत राणेन सरळ आव्हानच घेतलां की आपूण बीजेपीच्या आमदाराक फोडून हाडटलोच म्हणून. आणीक मनोहर पर्रीकराचे आणि ताचे फाटले कितलेशेच महिने चलिल्ले वाईटपण जगजाहीर असा. ह्या दोग जणांच्या झगड्या भितर पक्षाचे नुकसान जात अशें दिसना? हे पळय, भारतीय जनता पक्ष म्हणजे 70 युवा मोर्चा न्हय, भारतीय जनता पक्ष हो अखिल भारतीय पक्ष असा, ज्या पक्षाची ह्या देशान 9 राज्यांनी सरकारां असात. त्यामुळे एखाद्या राज्यातलो एखादो दुसरो आमदार गेलो म्हणजे देशभरात सोडूच गोव्यात सुद्धा त्याचा परिणाम जायना. नाजाल्यार ज्या दोन मतदारसंघात ही घटना घडल्या, घातपाताचो हो प्रकार झाला, थिचल्ल्यो टिमी पळोवच्यो, थिचल्ले कार्यकर्ते कोण गेले जाल्यार पळोवचे, आमदारा बरोबर फोटोक वचणारे हे भारतीय जनता पक्षाचे कोण ना, ते खंयचे तरी अन्य मनीस असतात. भारतीय जनता पक्षाचो खचितच कोण तरी त्यांच्या बरोबर गेल्लो दिसता. त्यामुळे विश्वजिताचे कितले स्वप्न असोनी दोन आमदार गेले, आणि सुद्धा जर कोणाक दुर्बुद्ध सुचलेली असत जाल्यार काहीच हरकत ना, आमचे दरवाजे उघडे असत. ताका जर दिसता असत आमदार एखादो राजीनामो देऊन, एखादो दुसरो आमदार राजीनामो देऊन पक्षाचे काम कमी जातले, पक्षाचे काम हे आमदारांचेर ना, पक्षाचे काम हे पक्षाच्या कार्यकर्त्यांचेर असा, निष्ठावान कार्यकर्त्यांचेर, थळाव्या कार्यकर्त्यांचेर असा. ह्या क्षणाक तुमकां दिसता की मोर देन काँग्रेस विश्वजीत राणे हॅज बिकम अ बिगर थ्रेट फॉर द बीजेपी? मोर देन काँग्रेस विश्वजीत राणे हो काँग्रेसी परस मोठो झाला हे हांव म्हणटा. पूण बीजेपीक थ्रेट असो जरी आज दिसलो असलो तरी इट इज नॉट अ थ्रेट टू बीजेपी. म्हाका बीजेपीक ताच्या कडल्यान कितें धोको आसा अशें म्हाका मुळीच दिसना. कारण बीजेपीक अखेर जे कार्यकर्त्यांचे नेटवर्क आसा ते तारतले आनी त्या नेटवर्का वयल्यान गोंयची जनमत जे आसा हे बीजेपी फाटल्यान उबे रावतले.